जगभरातील लसीकरण मोहीम सध्या वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे व या घोषणेत ते म्हणाले आहे की ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांना घरात किंवा घराबाहेर मास्क लावण्याची गरज नाही, परंतु ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी सुरक्षा बाळगावी. स्पुटनिक लसीची किंमत ठरली असल्याची शक्यता आहे. 995.40 रुपये प्रति डोस अशी लसीची किंमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या आठवड्याभरात देशात स्पुटनिक लसीची देशवासियांना फायदा होणार आहे. देशामध्ये पंतप्रधान व आरोग्य मंत्री आहेत, परंतु देश सध्या राम भरोसे चालला आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर देशाने आता महाराष्ट्र मॉडेल राबवावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. लेकिन ये देश तो राम भरोसे ही चल रहा है. इस देश पे सरकार है, इस देश पे प्रशासन है, इस देश पे प्रधानमंत्री जी है. 24 तासात चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ अरबी समुद्रात तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, तर गुजरात समुद्र किनारपट्टीच्या दिशेने हे वादळ पुढे सरकणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 10वीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात पुणे विद्यापीठाची माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.